बातमी आहे उद्घाटन सोहळ्याची. तालुक्यातील प्रसिद्ध कोरिओग्राफर विजय प्रजापती यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल रुक्मल मिसळ हाऊसचे उद्घाटन नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे तसेच आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, पत्रकार नितीन ससाने, डॉक्टर गणेश इंगवले आदी मान्यवरांनी विजय प्रजापती यांच्या नवीन हॉटेल व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जुन्नर नगर परिषदेचे शिवसेना गटनेते नगरसेवक दीपेश सिंह परदेशी, आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर, उद्योजक सचिन खत्री, राजेश शिव छत्रपती प्रतिष्ठानचे सर्व सभासद व प्रजापती यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांचेच विजय प्रजापती यांनी आभार मानले. आपला आवाजचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूया. तर विजू, आमच्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा पहिल्या वर्षापासून संपर्कात आमची सगळी कला क्रीडा या सगळ्या प्रकारामध्ये प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमात विजूचं नृत्य किंवा विजूचा सहभाग असल्याशिवाय आमचा कार्यक्रम आजपर्यंत पूर्ण झाला. आणि या अशा हर उन्नरी कलाकारांनी, जसं नारायणगाव ते आमच्या इथं कपड्याचं दुकान टाकलं, अनेक व्यवसाय करताना खरं तर अत्यंत खडतर परिस्थितीतून आज विजू चांगल्या नावारूपाला येऊन एक हॉटेल व्यवसाय चालू करतो आहे. आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे आम्हाला सगळ्यांना, की आमच्या मित्रपरिवाराला, की आमच्यातला एक तरुण नवीन व्यवसायात पदार्पण करतो आहे. त्याच्या व्यवसायासाठी मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने असेल राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्याला काही जी काही लागणारी मदत असेल, आम्ही सगळेजण आम्ही आहोतच. विजू आमच्यातलाच एक आहे, आमच्यातला जे एक घटक आहे, त्याच्यामुळे आम्ही कायम त्याच्यावर असणारच आहोत. हॉटेल रुपकमल मिसळ हाऊस या हॉटेलचं आज उद्घाटन या ठिकाणी नारायणगावचे लोकप्रिय नवनियुक्त सरपंच आमचे मित्रबाबू पाटे यांच्या हस्ते नुकतंच या ठिकाणी पार पडलेलं आहे. या उद्घाटन समारंभासाठी त्यांच्यासोबत अनेक मान्यवर, त्यांचे सदस्य, सहकारी अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. यासोबत आमच्या जुन्नर शहरातील ज्येष्ठ पत्रकार नितीनजी ससाने हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विजू प्रजापती यांनी सुरू केलेला हा व्यवसाय हा शिवजन्मभूमीतला व्यवसाय आहे. निश्चितच हा भरभराटीला येईल आणि चांगल्या प्रकारे हा व्यवसाय चालेल. कारण विजय प्रजापती यांचं जे काही बंधुत्वाचं नातं, प्रेमाचं नातं प्रत्येक व्यक्तीशी जोडलं गेलेलं आहे. यामुळेच आज या उद्घाटन सोहळ्यासाठी असंख्य मान्यवर या परिसरामध्ये उपस्थित आहेत. आज बाबू पाटेंबरोबर नारायणगावातून असंख्य मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. या स्टँडच्या समोर हा व्यवसाय सुरू करत असताना विजूने निश्चितच काहीतरी धोरण आखलं असेल, म्हणूनच ही जागा निवडली. आणि ही जागा आमचे मित्र सचिनजी खत्री यांनी या ठिकाणी सुरुवातीला हॉटेल खत्री या नावाने या ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता.
त्यांचाही व्यवसाय अतिशय भरभराट्या ठिकाणी आला. सचिन खत्री हे उद्योजक एक चांगल्या प्रकारचे आहेत. त्यांनी एक वेगळा व्यवसाय निवडल्याने आज या ठिकाणी विजय प्रजापतींना हॉटेलच्या रूपाने या ठिकाणी जागा उपलब्ध झाली. बाबूभाऊ पाटे, तुम्ही ज्या प्रकारे विजयला नारायणगावमध्ये सहकार्य करून त्यांच्या मागे कायम उभे राहिलात, तसं जुन्नरकरही जुन्नर शहरातून विजयच्या मागे उभे राहतील आणि निश्चितच त्यांच्या या ठिकाणी ह्या व्यवसायाला हातभार लावतील असं मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी विजय प्रजापतींच्या या हॉटेल व्यवसायाला मी माझ्या परदेशी परिवाराच्या वतीने, माझ्या आपलावास परिवाराच्या वतीने, माझे मोठे बंधू जुन्नर नगर परिषद शिवसेनेचे नगरसेवक गटनेते दीपेशसिंह परदेशी यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे जवळचे स्नेही आणि जे कलंबेट राहिले होते प्रजापती कुटुंबीय, यांना मी फार लहानपणापासून ओळखतो. त्यांचे वडील, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यांनी कलंबेटमध्ये आज प्रतिरूप प्रसिद्ध त्यांनी एक छोटंसं हॉटेल चालू केलं होतं, बरोबर. त्यानंतर त्यांचे चिरंजीव विजय यांनी नारंगामध्ये आपल्या कलाक्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं आणि त्यांनी जुन्नरमध्ये जो रूपकमल या नावाने ज्यांनी जे हॉटेल सुरू केलेलं आहे, त्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने, तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देतो. मी डॉक्टर गणेश इंगवले. विजय प्रजापती हा अतिशय चांगला मित्र असून आमच्या घरच्या सदस्यांपैकी एक असल्यासारखा आहे आणि तो एक अतिशय उत्तम कोरिओग्राफर आहे, सगळ्या जुन्नर तालुक्याला माहिती आहे. पण कोरिओग्राफीबरोबर तो सध्या आता ह्या बिझनेसमध्ये उतरतो आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि कोरिओग्राफीप्रमाणे त्याला ह्या व्यवसायातसुद्धा अतिशय चांगली अशी त्याची उन्नती होईल, त्याला आमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल. आत्ता इथे काही मान्यवर आलेले आहेत, नारायणगावचे आदरणीय पाटेसाहेब आहेत, अतुलजी परदेशी आहेत, इतरही मान्यवर उपस्थित आहेत. तर आमच्या सगळ्यांचा सपोर्ट विजूला कायमच राहील आणि त्यांनी कोरिओग्राफीप्रमाणेसुद्धा ह्या व्यवसायामध्ये अतिशय निष्ठेने काम करावं आणि तो करेलच अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. एवढं बोलून मी त्याला बेस्ट ऑफ लक देतो. थँक्यू. आज या ठिकाणी आपल्या हॉटेलच्या ओपनिंगच्या निमित्ताने उपस्थित नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, तसेच आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल भैया परदेशी, नारायणगावचे सदस्य राजेश भैया बापते व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व सभासद व मित्रमंडळ आणि आमचे जुन्नरचे डॉक्टर इंगोळे सर हे सर्व उपस्थित या ओपनिंगच्या निमित्ताने इथं आले. खरं तर बाबूभाऊ पाटेंचा माझ्या पाठीमागं दरवेळेस सपोर्ट असतोच. नारायणगावमध्ये कलाक्षेत्र असो किंवा इतर कोणते डान्स कॉम्पिटिशन वगैरे मी आत्तापर्यंत करत आलो, वेळोवेळी त्यांनी मला मदत केलेली आहे. नारायणगावच्या कपड्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा भाऊभाऊंनी मला खूप मदत केली आहे आणि जुन्नर शहरामध्ये सुद्धा माझे मित्र सचिनभाऊ खत्री त्यांनी हे मला हॉटेल उपलब्ध करून दिलं व श्यामभाऊ पांडे असतील व आमचे जुन्नरचे डॉक्टर सचिन डुमरे, डॉक्टर वलवणकर, सगळा परिवार, माझ्या मित्रपरिवार सगळ्यांचा माझ्या पाठीमागे सपोर्ट असतो आणि आज इथे सगळे उपस्थित ओपनिंग निमित्ताने आले, मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो व माझे सर्व कुटुंबीय परिवार म्हणजे माझे मावशी, काका, भाऊ असतील, माझा कांतीभाऊ असेल, माझे बंधू मोठे प्रकाशभाऊ प्रजापती, सर्वांचा मला सपोर्ट असतो. आणि आज हे हॉटेल ओपनिंग करत असताना मी एक सांगू इच्छितो की या हॉटेलचं मी स्वतः सांभाळणार आहे आणि इथं उत्तम दर्जाची क्वालिटी आपण देणार आहोत गिरायकांना आणि याची खात्री मी देतो. एवढं बोलून मी आभार मानतो. धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.